मनपूर्वक स्वागत करतो आहे। आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात गुडघेदुखी आणि तसेच मानपाट कंबरदुखीवरती असणारे नम्मा होमिओपॅथीचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात होमिओपॅथ तज्ञ असणाऱ्या डॉक्टर रीना वाडेशिकोकर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत। तर मी आपले सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर रीना वाडेशिकोकर यांची। नमस्कार मॅडम। नमस्कार। डॉक्टर रीना वाडेशिकोकर ह्या प्रख्यात होमिओपॅथिक तज्ञ आहेत आणि सध्या त्या नम्मा होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत। मला आवर्जून सांगायचं की नम्मा होमिओपॅथीचे उपचार आपल्याला आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत, विशेष करून मुंबईमध्ये आपल्याला दादर, अंधेरी, घाटकोपर, त्याचप्रमाणे ठाण्याला नम्मा होमिओपॅथीचे उपचार मिळणार आहेत। ह्या व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रात विशेष करून पुणे या ठिकाणी, डेक्कन या ठिकाणी आपल्याला हे उपचार मिळणार आहेत। पश्चिम महाराष्ट्रासाठी सोलापूर आणि कोल्हापूर या दोन शहरांमध्ये शाखा उपलब्ध आहेत। उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक आहे, विदर्भासाठी नागपूर आहे आणि मराठवाड्यासाठी औरंगाबाद या ठिकाणी आपल्याला ही सेवा मिळणार आहे। तर जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात। नम्मा होमिओपॅथीच्या क्लिनिकमध्ये विशेष करून दीर्घकालीन आजारांसाठी आपल्याला उपचार मिळणार आहेत। गेल्या काही वर्षात विविध आजारांचं प्रमाण आपल्याला समाजात वाढलेलं आढळतं, ज्याच्यामध्ये विशेष करून मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकाराची समस्या आहे, पोटविकाराच्या विविध समस्या वाढलेल्या आढळतात, ज्याच्यामध्ये ऍसिडिटी म्हणजे आम्लपित्त, गॅस, अल्सर, बद्धकोष्ठता, कोलायटिस, पित्ताचे खडे असोत, काविळीचं प्रमाण वाढलेलं आढळतं, किंवा त्याच अनुषंगाने बद्धकोष्ठतेबरोबर आपल्याला मूळव्यात भगंदर म्हणजे स्पाइल्स फिशेस फिशुलासारख्या आजारांचं प्रमाण वाढलेलं आढळतं, व्हेरिकोज व्हेन सारखी समस्या आहे आणि त्याच्या पुढे जाऊन स्त्रियांचे विविध आजार आहेत, ज्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला मासिक पाळीच्या समस्या आहेत, पीसीओडीचं प्रमाण आपल्या समाजात खूप वाढलंय, थायरॉइडची समस्या, हार्मोनल इम्बॅलन्स आहेत, वंध्यत्वाचं प्रमाण आपल्याला वाढलेलं आढळतं आणि ह्या व्यतिरिक्त विविध स्वरूपाचे आजार ज्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला दीर्घकालीन चालणारे त्वचा रोग आहेत, सोरायसिस, विटिलिगो, एक्झिमा सारखी समस्या आहे, खास करून नायटा आहे किंवा त्याच अनुषंगाने ऍलर्जी आहे, अस्थमा आहे, दमा अस्थमा सारखे प्रकार आहे, लहान मुलांचे विविध आजार आहेत ज्याच्यामध्ये विशेष करून मला वाटतं होमिओपॅथीचे जे उपचार आहेत ते सुरक्षित आणि आरोग्यदायी स्वरूपाचे आहेत। त्यामुळे जरूर आपण ह्या नम्मा होमिओपॅथीच्या उपचारांची कास धरा आणि त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात। आजच्या कार्यक्रमात खास करून आपण असणारी वेदना म्हणजेच विविध असणाऱ्या सांध्यांचं दुखणं, ज्याच्यामध्ये गुडघेदुखीची समस्या प्रामुख्याने आहे पण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला खुब्याचा सांधा किंवा फ्रोझन शोल्डर सारखी समस्या वाढलेली आढळते, विविध कारणांनी होणारी सांधेदुखी आहे ज्याच्यामध्ये वयोमानापरत्वे होणारा ऑस्टिओआर्थरायटिस आहे पण त्याच्या पुढे जाऊन रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजेच आमवात, गाउट सारखी समस्या आहे, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे, तापानंतरची असणारी सांधेदुखी आहे आणि त्याचप्रमाणे मानपाट कंबरदुखीचं प्रमाण सुद्धा आपल्याला गेल्या काही वर्षात वाढलेलं आढळतं। तर ह्याच्यावरती कशा रीतीने मात करायची आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर रीना मॅडमकडनं। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आपलं कार्यक्रमामध्ये। गेल्या काही वर्षात ह्या विविध प्रकारच्या दुखण्यांचं प्रमाण खूप वाढलं आणि स्त्रियांमध्ये विशेष करून गुडघेदुखीची समस्या किंवा कंबरदुखीची समस्या जास्त आढळते, तर सुरुवात करत असताना अर्थातच संधिवात किंवा गुडघेदुखीविषयी आम्हाला सांगा, काय सांगता येईल? जे संधिवातामधले जे लक्षण आहे, तर सगळ्यात पहिले आपल्याला पेन सिम्टम चालू होतं, म्हणजे कुठेतरी वेदना चालू होतात, वेदना चालू होऊन हळूहळू कुठेतरी सूज यायला लागते आणि त्यानंतर मग लास्टच्या स्टेपमध्ये आपल्याला मुवमेंट रिस्ट्रिक्शन सारख्या गोष्टी पण दिसत आहेत, म्हणजे तुम्ही चालताना फिरताना तुम्हाला प्रॉब्लेम होतोय, साधं तुम्ही पायऱ्या जरी चढताय तरी पण तुम्हाला प्रॉब्लेम होतोय, दुखणं म्हणजे मांडी घालून बसता येत नाही, हे जे छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप जास्त त्रास करून देऊ शकतात, त्याचमुळे हा संधिवात खूप जास्त त्रासदायक ठरू शकतो। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं आहे की आता नम्मा होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या दुखण्यांसाठी, विशेष करून सांधेदुखी, गुडघेदुखीची समस्या आहे, त्याचप्रमाणे मानपाट कंबरदुखी ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस सारखे आजार असतात, ह्यासाठी विना शस्त्रक्रिया आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत, ज्याच्यामध्ये नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल मेथडवरती आधारित ॲडव्हान्स्ड होमिओपॅथीचे फॉर्म्युले आपल्याला मिळणार आहेत। तर त्याचा लाभ घेण्यासाठी जरूर फोन करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अनेक प्रेक्षक डॉक्टर रीना यांच्याशी संवाद करू इच्छितात, त्यातील एका प्रेक्षकाचा आपल्याला आता फोन येतोय, तर आपण बोलूया त्यांच्याशी। हां बोला, आपण आपल्याला काय प्रश्न विचारायचा आहे? सर माझं नाव प्राजक्ता पाटील आहे, मी ठाण्याहून बोलते। तर 2 वर्षापासून मला गुडघेदुखींचा भरपूर त्रास होतोय, अगदी उठता बसताना कटकट आवाज येणं, सूज येणं, अगदी चालताना येणं, तर हे सगळे त्रास मला 2 वर्षापासूनच जाणवत आहे। तात्पुरता मी औषध घेतलेले, पेनकिलर्स वगैरे घेतलेले, पण मला काही फरकच जाणवत नाही आता। तर आपल्याकडे जी होमिओपॅथिक उपचार पद्धती आहे ही नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल ट्रीटमेंट आपण इथे वापरतोय, ज्यामुळे काय होणार की तुम्हाला जो आजार आहे हा पुढे फ्युचरच्या दृष्टीने वाचवेल, कॉम्प्लिकेशन्स होण्यापासून वाचवेल किंवा आजाराचा प्रोग्रेस थांबवेल आणि जो तुम्हाला आता त्रास आहे तो पण हळूहळू कमी होईल। कुठलेही साईड इफेक्ट न करता आपली ट्रीटमेंट त्यावरती खूप चांगला रिझल्ट
तुम्हाला देऊ शकते आणि सोबत ते सांध्यांवरते जे पण मसल्स आहेत स्नायू आहे यामध्ये मजबूती आणण्यासाठी आपल्याकडे फिजिओथेरपी सुद्धा अवेलेबल आहे। तर तुम्ही नक्कीच ठाण्याच्या ब्रांचला नम्मा होमिओपॅथी ब्रांचला व्हिजिट करा जेणेकरून आम्ही तुमची योग्य तपासणी करून तुम्हाला कुठले औषधे द्यायचे ते देऊ शकू। मैडम नम्मा होमिओपॅथीचे उपचार आहेत हे नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती आधारित आहेत, तर काय यांचं वेगळेपण आहे काय सांगता येईल आम्हाला? आपल्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये आपण काय करतोय की इथे नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथिक मेडिसिन म्हणजे काय की मिनिमम डोसमध्ये आपल्याला असं एक औषधी काढायचं असतं की प्रत्येक एज ग्रुपवाल्या लोकांमध्ये सांधेदुखी सुरू होईल असं नाही आहे। कुठेतरी तुमचा एक कॉन्स्टिट्यूशन हा एक पार्ट जो आपण म्हणतो की ज्यामध्ये आपण तुमचा स्वभाव तुमचं व्यक्तिमत्व तुमचं राहणं बोलणं ह्या ज्या गोष्टी असतात हा एक माणूस घडवत असतं म्हणजे फिजिकल कॉन्स्टिट्यूशन आणि मेंटल कॉन्स्टिट्यूशन आपण त्याला म्हणतो की एक माणूस आपल्याला फक्त पेन किलर्स न देता आपल्याला फक्त वेदनाशामक गोळ्या न देता एका माणसाला किंवा एका इंडिव्हिज्युअलला ट्रीट करायचं आहे जेणेकरून तुमचं ऑस्टिओआर्थरायटिसचे जे सिम्पटम आहेत ते तर आपण कमी करतोय बट त्यासोबत तुम्हाला आणखी पण काही त्रास असेल तर तो सुद्धा त्या औषधाने कव्हर व्हायला पाहिजे। असं औषध असतं की जे तुमच्या स्वभावाला धरून दिलं जातं त्यामुळे तेच औषधी तुमच्या बाकीचे जे कारण आहेत त्यासाठी सुद्धा ते उपयोगी पडेल। लाभ मिळवलेल्या एका रुग्णाचं आपण मनोगत ऐकूया प्रत्यक्ष स्क्रीनवरती। माझं नाव शीतल शिवाजी धुळे, मी लोणपरेमध्ये राहते। मी माझ्या पायाचा प्रॉब्लेम जास्त होता, खूप त्रास होत होता पायाला आणि मी ते नमो वैद्यशाळेचं टी व्ही शो बघितला आणि मी नमा वैद्यशाळेला भेट दिली। तिथे अक्षय शेलार म्हणून डॉक्टरांशी म्हणजे खूप बरं वाटलं तिथे मला, खूप त्यांनी सल्ला घेऊन दिला चांगला आणि गोळ्या औषध वगैरे आणि खूप 50-80% मला फरक पडलाय। आपल्याला जर का आजारातनं पूर्ण मुक्त व्हायचं असेल, तात्पुरत्या स्वरूपाचा इलाज नको असेल, संपूर्णतः आजारावरती मात करायची असेल तर जरूर आपण नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती आधारित नम्मा होमिओपॅथीचे उपचार घ्या जे आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत। मुंबईमध्ये विशेष करून आपल्याला दादर, ठाणे, अंधेरी, घाटकोपर या ठिकाणी उपचार मिळणार आहेत। या व्यतिरिक्त पुणे, डेक्कन या ठिकाणी, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी सुद्धा हे उपचार उपलब्ध आहेत। तर जरूर फोन करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात। आपण आता जाणून घेतलं खास करून संधिवात गुडघेदुखीच्या विषयी, अर्थातच ही वयोमानापरत्वे होणारी किंवा सांध्यांची झीज झाल्यामुळे कॅल्शियम कमी असल्यामुळे होणारी सांधेदुखी आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त तरुण वयात आपल्याला बऱ्याचदा सांधेदुखी होते आमवातासारख्या आजारांमुळे। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण अनेक प्रेक्षकांचे प्रश्नही घेत आहोत। मगाशी आपल्याला प्रश्न आला होता तो संधिवाताच्या स्वरूपात, आता अजून एक आपल्याला प्रश्न येतोय सांध्यांची दुखण्याशी निगडीत समस्या असणाऱ्या प्रेक्षकांचा, तर आपण घेऊया फोन पुढचा, विचारा आपण। नमस्कार सर, मी संदीप जाधव बोलतोय नाशिकवरून। माझ्या सांध्यात जरा खूप त्रास होतोय, माझे सगळे सांधे दुखतायत, तर माझ्या सगळ्या सांध्यांवर सूज येते, सांध्यांच्या हालचाली एकदम मंदवलेत माझ्या। मी सगळे औषध उपचार घेतले पण मला काही तात्पुरता फरक पडतोय, तर आपल्याकडे काय औषध आहे का याच्यावर? संदीप, या ठिकाणी आपण कॉन्स्टिट्यूशनल ट्रीटमेंट वापरतो जी तुमच्या पूर्ण इम्युनिटीला बूस्टअप करेल, तुमच्या आजाराला पुढे वाढण्यापासून वाचवेल आणि तुम्हाला कुठलेही दुष्परिणाम न देता तुम्हाला एक हेल्दी लाईफ आपण देऊ शकतो। तर नक्कीच तुम्ही आमच्या नाशिकच्या ब्रांचला व्हिजिट करा नम्म होमिओपॅथीला जेणेकरून आम्ही तुमचं पूर्णपणे स्टडी करून तुम्हाला योग्य ते मदत करू शकू। अमवात अर्थातच विविध नावांनी संबोधला तो रुमेटॉइड आर्थरायटिस आहे, गाऊट आहे, विविध प्रकारचे आपल्याला ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स दिसतात मॅडम, आणि ह्याच्यामध्ये आपली ऑटोइम्युन सिस्टीम किंवा रोगप्रतिकारक क्षमता कुठेतरी बिघाड उत्पन्न झालेला असतो। पुन्हा मला आवर्जून सांगायचं की आधुनिक शास्त्रात कोणते ठोस उपचार आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीत आणि त्यामुळे होमिओपॅथीकडे आपण एक आशेचा किरण म्हणून बघतोय, काय सांगता येईल? आंबात म्हणजे रुमेटॉइड आर्थरायटिस ज्याला आपण म्हणतो हा एक ऑटोइम्युन आजार आहे। आपल्याला काय होतं ना की मुव्हमेंट फ्रीली करता येत नाही, हाताची घट्ट पकड किंवा घट्ट मूठ पण आपल्याला बांधता येऊ शकत नाही आणि जे आपण सांगितले की ऑटोइम्युन आजार आहे तर त्याचसारखा एक ऑटोइम्युन आजार म्हणजे सोरायटिक आर्थरायटिस बद्दल पण आपण सांगू शकतो। ज्या ज्या ठिकाणी तुमचे पॅचेस आहेत त्यानंतर तुम्हाला त्या रिलेटेड जॉईंट प्रॉब्लेम चालू होतात, तर हा सुद्धा एक ऑटोइम्युन आजार आहे। सो तेच आता आपल्याकडे कुठले ट्रीटमेंट आहे, आपण नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथिक मेडिसिन वापरतो। या औषधाच्या सहाय्याने आपण पेशंटला चांगल्यात चांगला रिलीफ देऊ शकतो, म्हणजे जे पण साईड इफेक्ट न देता कुठल्याही प्रकारचे केमिकल्स आपल्या औषधांमध्ये नाही आहे। जर केमिकल्सच नाही आहेत, ज्या औषधी पूर्ण नॅचरल पद्धतीने बनलेल्या आहेत त्यामुळे त्याचे कुठलेच साईड इफेक्ट आम्ही तुम्हाला देत नाही।
यामुळे काय होणार की तुमचा जो आजार आहे हा आपल्याला त्या स्टेजला थांबवून हळूहळू आपल्याला तो कमी करायचा असतो आणि आजाराला प्रोग्रेस होण्यापासून थांबवायचा आहे. सोबत सोबत त्या आजारामुळे जे जे कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला येऊ शकतात फ्युचरमध्ये ते सुद्धा आपण थांबवू शकतो विथ द हेल्प ऑफ नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथिक मेडिसिन. एक मोलाचं विवेचन केलं आपल्याला डॉक्टर रीना यांनी की कशा रीतीने आपण खास करून रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणजे ज्याला आमवात म्हटलं जातं ह्यावरती आपण मात करू शकतो आणि तेही सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाच्या उपचारांनी. तर ह्यासाठी जरूर आपण नम्मा होमिओपॅथीच्या उपचारांची कास धरा. महाराष्ट्रात सर्वत्र हे उपचार उपलब्ध आहेत. फक्त त्यासाठी आपल्याला फोन करायचा पुढील नंबरवरती संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, या अनुषंगाने गाऊटची समस्या सुद्धा आपल्याला वाढलेली दिसते. युरिक ऍसिड डिपॉझिट झाल्यामुळे जॉईंट्समध्ये बऱ्याचदा ह्यावेळेस सांध्यांना सूज दिसते, घोट्यापासून बऱ्याचदा सुरुवात होते आजाराची. काय सांगता येईल आम्हाला? तर गाउट म्हणजे जर आपल्याला सांगायचं झालं तर काय होतंय की तुमच्या रक्तामध्ये युरिक ऍसिड लेवल वाढतीये. हे जे वाढलेलं युरिक ऍसिड असतं हे आपल्या सांध्यांमध्ये, पायाचा जो सांधा आहे, सगळ्यात छोटी छोटी जॉईंट आपण जे म्हणतो, ते काय होतं की तिथे साचलं जात आहे. युरिक ऍसिडचं जर आपण सोर्स थांबवला तर आपल्याला ह्या पुढच्या गोष्टी सुद्धा आपण विथ द हेल्प ऑफ नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल ट्रीटमेंटने आपण ते पूर्णपणे थांबवू शकतो. आपण आता जाणून घेतलं की गाउट सारख्या आजारामध्ये सुद्धा आपल्याला संपूर्णतः मात करता येणं शक्य आहे. फक्त त्यासाठी आपण नम्मा होमिओपॅथीच्या उपचारांची कास धरा आणि त्यासाठी फोन करा पुढील नंबरवर संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. हे खास करून नम्मा होमिओपॅथी क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि हे सर्व उपचारही घेऊ शकता. मला आवर्जून आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वप्रेक्षकांना सांगायचे की कोणत्याही स्वरूपाचा दीर्घकालीन आजार असो, खास करून सांधेदुखी आहे, गुडघेदुखी आहे, मानपाट कमरदुखी आहे, आपण या ठिकाणी विना शस्त्र सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार घेऊ शकता. नम्मा होमिओपॅथी क्लिनिक्स आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत. मुंबईमध्ये विशेष करून आपल्याला दादर, अंधेरी, घाटकोपर, ठाणे या ठिकाणी उपलब्ध आहे सेवा. या व्यतिरिक्त पुणे, सोलापूर, कोल्हापूर, त्याचप्रमाणे नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणी आपल्याला सेवा मिळणार आहे. तर या अनुषंगाने जरूर फोन करा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, अशाच प्रकारे जसं गुडघेदुखीमध्ये आपण जॉईंट रिप्लेसमेंट टाळू शकतो, तर मला आपल्याला विचारायचं आहे की खुब्याचा जो सांधा आहे, हिप जॉईंट आहे, तोही बऱ्याचदा तरुण वयात खराब होतो, तर ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला उपचार देता येणं शक्य आहे का? सो आपल्याला इथे काय करायचं आहे की शस्त्रक्रियेशिवाय किंवा शस्त्रक्रिया न करता, कुठलेही पेन किलर, स्टिरॉइड न वापरता आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंटच्या सहाय्याने काय करतोय की तुमची इम्युनिटी बुस्टअप करायचं काम करतोय. जर मी तुमची इम्युनिटी होमिओपॅथिक मेडिसिन्सने व्यवस्थित करू शकले तर काय होणार की जो रक्त पुरवठा कुठेतरी तुमचा थांबलाय किंवा थांबत जातोय त्या रक्तप्रवाहाला आपण सुरळीत ठेवू शकतो. इम्युनिटी जर व्यवस्थित वाढवली तर खुब्याच्या जॉईंटला आपण प्रॉपर सर्क्युलेशन देऊ शकतो. ज्या ठिकाणी तुमचा रक्त पुरवठा सुरळीत राहिला म्हणजे तो भाग तुमचा जास्त काळ टिकण्याचे चान्सेस जास्त असतात. तर त्यासाठी आपण नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथिक मेडिसिन्सचा नक्कीच इथे वापर करू शकतो, जेणेकरून तुम्हाला आयुष्यभरासाठी तिथे तक्रारी येऊ नयेत. डॉक्टर रीना यांनी सांगितल्याप्रमाणे आपणही जरूर नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती आधारित नम्मा होमिओपॅथीच्या उपचारांची कास धरा आणि त्यासाठी फोन करा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. गेल्या काही वर्षात आपल्याला मधुमेहाचे प्रमाण, डायबिटीसचं प्रमाण वाढलेलं आढळतं, विविध इतरही आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जी मधुमेहाची कॉम्प्लिकेशन्स आहेत त्यासाठी सुद्धा नम्मा होमिओपॅथीचे उपचार एक वरदान आहेत. पण दुसरं एक आपल्याला दिसतं ह्याच्यामध्ये मधुमेहामध्ये की फ्रोझन शोल्डरची समस्या सुद्धा बऱ्याचदा वाढलेली आहे आणि इतरही कारणांनी अर्थातच फ्रोझन शोल्डर होतं, पण ह्याचं प्रमाण आपल्याला गेल्या काही वर्षात वाढलेलं आढळतं. तर ह्यामध्ये सुद्धा आपल्याला खास करून जी खांद्याची सांधेदुखी आहे त्याच्यामध्ये आपल्याला उपचार देता येतील का? बरोबर. तर फ्रोझन शोल्डर म्हणजे इथे काय होतंय की तुमच्या खांद्यांमध्ये वेदना चालू होतात आणि खांदा जो असतो आपला हा पूर्ण फ्रीली मुवमेंट करू शकत नाही आधीसारखा. तुमचा हात पूर्णपणे वरती जाणार नाही, कुठेतरी तुम्हाला अडखडल्यासारखं किंवा दुखल्यासारखं होतंय. इथे काय होतंय की डायबिटीसमुळे काय होतंय, डायबिटीस म्हणजेच मधुमेह, यामध्ये काय होतंय की तुमच्या रक्तामधली साखर कुठेतरी वाढतीये. रक्तामधली जर साखर वाढतीये तर रक्ताचा जो आधीसारखा फ्लो असेल वेगाने जे जाऊ शकतं, कुठेतरी रक्तामध्ये थोडाफार थिकनेस यायला लागतो, त्यामुळे ते प्रॉपर सर्क्युलेशन होणार नाही, कुठेतरी सर्क्युलेशन डिस्टर्बन्सेस जास्त येतील. त्यामुळे काय होणार की खांद्यांमध्ये आपल्याला कॅप्सुल्स जे असतात आपले, आपला जो जॉईंट असतो हा पूर्ण मसल्सने किंवा कॅप्सुल टेंडन्स आपण म्हणतो त्याने कव्हर केलेला असतो. जर या कॅप्सुलमध्ये स्टिफनेस यायला लागला, ताठरपणा यायला लागला तर मग आपल्याला फ्रोझन शोल्डर सारख्या गोष्टी दिसतातच.
फ्रोझन शोल्डर साठी आपण काय करतो की काय वेदनाशामक औषधी, परत कुठलं पण दुखणं जर असेल तुमच्या शरीरामध्ये तर वेदनाशामक हा एकच औषधी आपल्याला फ्रिक्वेंटली घेताना आपल्याला दिसतं. इथे काय होणार की आपण वेदनाशामक औषधी घेणार किंवा डायबिटीस आहे डायबिटीस रिलेटेड औषधी घेणार, पण मूळ कारण काय आहे तुम्हाला फ्रोझन शोल्डर येण्याचं, जर आपण या कारणाला फाइंड आउट करू शकलो, जर आपण त्या कारणावरती व्यवस्थितपणे अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला फ्रोझन शोल्डर पासून आपण सुटका देऊ शकतो. आणि त्यामुळे आपल्याला खांद्याच्या सांधेदुखीवरती मात करायची असेल, फ्रोझन शोल्डरवरती मात करायची असेल, तर जरूर नम्मा होमिओपॅथीच्या उपचारांची काळजी करा. आपल्याला यासाठी फक्त कॉल करायचा आहे पुढील नंबरवर संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. ह्याच अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं आहे की मानपाट कंबरदुखी जी आहे ह्याचीही समस्या गेल्या काही वर्षात वाढलेली आढळते, कारण आपली जी जीवनशैली आहे ती बैठी झालेली आहे, कॉम्प्युटर मोबाईलचं प्रमाण वाढलेलं आहे वापरण्याचं, या व्यतिरिक्त बाईकवरनं प्रवास आहे किंवा प्रवासाचंही प्रमाण वाढलेलं आहे, आणि विविध कारणांनी इतर सुद्धा किंवा स्त्रियांमध्ये पीआयडी सारखी समस्या म्हणजे पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीजेस आहेत, तर कंबरदुखीचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं. तर ह्यासाठी सुद्धा आपल्याला आता ठोस उपचार मिळणार आहेत नम्मा होमिओपॅथीमध्ये, तर ते काय आहेत आपण जाणून घेऊया डॉक्टर रीना मॅडमकडनं. मॅडम, एकंदरीतच मानपाट कंबरदुखीची समस्या सुद्धा वाढलेली आहे, स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस शब्द आपण नेहमी ऐकतो, डिजनरेटिव्ह चेंजेस बरेच दिसतात आपल्याला स्पाईनमध्ये, तर ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत कंबरदुखीच्या, मानदुखीच्या, तर ह्यावरती मात करता येणं आपल्याला शक्य आहे का? बरोबर. कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी हे आपल्याला भरपूर वेळेस ऐकण्यात येतं. कमी वयामध्ये सुद्धा आपल्याला मानदुखी किंवा पाठदुखी चालू होतं. सो कमी वयामध्ये जर चालू होणारा जर त्रास असेल तर त्याला आपण अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस म्हणतो. याच्यामध्ये काय होतं की तुमचा जो एक इकॉनॉमिकली प्रोडक्टिव्ह एज ग्रुप आहे, म्हणजे जो एक कमावता एज ग्रुप ज्याला आपण म्हणतो, या लोकांमध्ये आपल्याला विशेषतः प्रॉब्लेम दिसून येतं. आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये काय झालंय की सर्वजण, युजली आपल्याला 80% पीपल आपण म्हणू शकतो की मेंटली ऍक्टिव्ह आहेत. कम्प्युटर समोर बसून आपल्याला काम करायचं आहे, लॅपटॉप समोर आपल्याला, म्हणजे व्यवस्थितपणे आपण मेंटली तर ऍक्टिव्ह आहे, बट कुठेतरी तुम्हाला फिजिकली सिडेंटरी लाईफस्टाईल जास्त बघायला मिळते. यामुळे काय होणार की तुम्हाला पाठीचे त्रास, मणक्याचे त्रास हे खूप जास्त लवकर दिसू शकतात. त्यानंतर सर्वायकल स्पॉन्डिलोसिस ज्याला म्हणतो आपण, आपल्या मानेचे जे मणके असतात, 7 मणके असतात आपल्या मानेमध्ये, तर काय होणार की तिथे पण तुम्हाला झीज होण्याची प्रक्रिया चालू होऊन मानदुखी चालू होऊ शकते. ही मानदुखी जर जास्त प्रमाणात वाढली तर ते दुखणं तुमच्या हातांपर्यंत सुद्धा जाऊन हातामध्ये कधीतरी मुंग्या येणं, बधिरपणा वाटू शकतं. पाठीचा जर त्रास असेल त्याला आपण लंबर स्पॉन्डिलोसिस म्हणतो. यामध्ये सुद्धा तुमचे जे 12 मणके असतात पाठीमधले, लंबर रिजनमधले स्पेसिफिकली, यामध्ये झीज होऊन काय होणार की तिथे पण दुखणं चालू होऊ शकतं. कंबरदुखीचा त्रास तुमचा पूर्ण पायांमध्ये पण रेडिएट होऊ शकतो. आणि जर त्या नसा आपल्या ज्या नर्व्स मणक्यांमधल्या जर दाबल्या गेल्या, नर्व कॉम्प्रेस जर होत गेला, तर तिथे सुद्धा पायामध्ये भारीपणा, पायामध्ये मुंग्या येणं, कधीतरी टोचल्यासारखं होणं, पायामध्ये अंगार होणं, भरपूर सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतात. भरपूर वेळेस आपण बघतो की जे 2 मणके असतात त्याच्या आतमधली जी गादी आहे ज्याला आपण डिस्क म्हणतो, डिस्क रिलेटेड पण प्रॉब्लेम्स खूप सारे बघायला मिळतात, किंवा कॅनल स्टेनोसिस सारखे पण प्रॉब्लेम. इथे काय सांगितलं जातं की शस्त्रक्रिया करायची आहे, पेन कमी करण्यासाठी औषधी घ्यायची आहे, पण काय होतं ना की हे आपण जर पूर्णपणे आपण जरी आपण ट्रीटमेंट घेतली पण आपल्याला ते जो आजार असतो हा मुळापासून आपण बाहेर काढू शकत नाही. नक्कीच आपण मुळापासून काढण्यासाठी भरपूर आपल्याला काय असतं ना की ट्रीटमेंट जरी दिली पण मेंटेनिंग कॉज जर तुमचं ॲज इट इज आहे, म्हणजे तुमचं स्ट्रेस लेवल म्हणा किंवा तुमच्या कामाचं स्वरूप म्हणा, तुमचं मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जर म्हणा, औषधी दिल्यानंतर सुद्धा जर आपण ह्या गोष्टी व्यवस्थितपणे मॅनेज केल्या तर त्या कुठे ना कुठे आपण त्यांना चांगलाच चांगला इम्प्रूव्हमेंट देऊ शकतो पेशंटला. आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने विविध प्रकारची असणारी ही मानपाट कंबरदुखी, ह्याच्यावरती आपल्याला नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती जे उपचार आहेत ह्याने मात करता येणं शक्य आहे. तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो, गुडघेदुखी असो, खुब्याचा सांधा आहे किंवा खांद्याची सांधेदुखी आहे, किंवा रुमॅटॉइड अर्थरायटिस, आंबवतासारखा प्रकार आहे, गाऊट सारखा प्रकार आहे, कोणत्याही कारणाने होणारी सांधेदुखी आहे, तापानंतरची सांधेदुखी आहे, किंवा मानपाट कंबरदुखी, स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस सारखा त्रास असो, आपण निराश होऊ नका. आपण जरूर नम्मा होमिओपॅथीच्या उपचारांची काळजी धरा आणि त्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. नम्मा होमिओपॅथीचे उपचार आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत. मुंबईमध्ये आपल्याला दादर, त्याचप्रमाणे घाटकोपर, अंधेरी, त्याचप्रमाणे ठाणे या ठिकाणी सेवा देत आहे नम्मा होमिओपॅथी क्लिनिक, आणि त्याच्या पुढे जाऊन पुण्याला डेक्कन या ठिकाणी, पश्चिम महाराष्ट्रासाठी आपल्याला कोल्हापूर, सोलापूर, उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक आहे, त्याचप्रमाणे विदर्भासाठी नागपूर आणि मराठवाड्यासाठी औरंगाबाद. तर आपण जरूर या उपचारांचा लाभ घेऊ शकता, फक्त त्यासाठी आपल्याला कॉल करायचा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सूचना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद.
अरे पूरा ले लो बिंदास, अपनी मन की करो। ये मुमकिन होना हो लेकिन टाटा कैपिटल फ्लेक्सी प्लस लोन्स के साथ चुनिए अपना टेन्योर, लीजिए ओवरड्राफ्ट के फायदे, पाइए स्टेप अप पेमेंट के ऑप्शंस। टाटा कैपिटल, काउंट ऑन अस। तो इंडिया, अब अपने मन की करो। नेचुरल रेड आणि तिखटपणाचा परफेक्ट बॅलन्स, सुरुची तेजालाल चिली पावडर, खाण्यात असेल रुची तर घरी आणा सुरुची। अंडरवेट होने से व्यक्ति लो इम्युनिटी व तनाव का शिकार हो जाता है। न्यूट्रिला वेट गेन से आप एक माह में 3 से 5 किलो वजन बढ़ा सकते हैं। गुड मॉर्निंग स्वीटहार्ट। रात के 9 बजे भी गुड मॉर्निंग कैसे यही सोच रहे हो ना? ये तो कूटे ग्रुप डेयरी के गुड मॉर्निंग घी की बात कर रहे हैं। यह है काउ मिल्क से बना दानेदार घी। इसमें है विटामिन ए, डी, ई और बीटा कैरोटीन जो इम्यूनिटी बढ़ाए और इसका वेदिक प्रोसेस मनमोहक खुशबू दे जाए। गुड मॉर्निंग। अब मॉर्निंग की ताकत हर वक्त गुड मॉर्निंग दानेदार घी। गुड मॉर्निंग।